थोडीशी शेंगदाणे, एक लसणाची कुडी, दोन हिरव्या मिरच्या आणि तांदूळाची भाजी। आता आपण तांदूळाची भाजी कशी करायची हे पाहणार आहेत। कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजलेले आहेत आणि ते मी काढून घेणार आहे। हे दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, लसूण, हिरव्या मिरचीचे काप घालून घेतलेले आहे आणि त्यावरती भाजी घालून घेतलेली आहे। शेंगदाणे अशा पद्धतीने उबडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत। एक चौथा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचे पीठ, तांदूळाची भाजी तयार झालेली आहे। आता तिला थोडंसं शिजू द्यायचं आहे, शिजल्यानंतर आपली तांदूळाची भाजी तयार होईल। ही आता तांदूळाची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनला टच करा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा। धन्यवाद।